एक भी बड़ा प्लेयर बैटिंग नहीं किया है नहीं बढ़िया बैटिंग किया है भाई वो टाइम में बहुत अच्छी बैटिंग किया है सागर बैटिंग नहीं किया है हेलो तो योगेश तो चला योगेश पवार चला आ, योगेश पवार लेकिन फिर भी इसका टीम हार गया ना कायर बेटा करने देना एकने काड़ावा लगने दे एकने एकने एक भी बड़ा प्लेयर नहीं किया है बाप पे भी करते हैं बाप पे 11000 मैं बोला 50 धीरे बैटिंग कर 11000 पर 11000 Thank <laughs> you. चलिए मुकाबला शुरू होने को है पहले ओवर में गेंदबाजी करने के लिए आए हैं सागर बोर्ड के सामने होंगे मयूर वाघ सागर बोर्ड के पहले ओवर की पहली गेंद करने के लिए तैयार हैं सामने हैं मयूर वाग। पहली ही गेंद को उछाल दिया है फील्डर कोशिश में है और नहीं पहुंच सके हैं गेंद तक दूसरा रन पूरा किया गया है मयूर द्वारा जानबूझकर सामने की तरफ स्ट्रोक खेला गया था उसका कारण यह है कि ऑन और लॉन्ग ऑफ दोनों को अंदर की तरफ रखा गया है तीस गज के दायरे में थर्टी यार्ड सर्कल में मेरा तो 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 तो। फिर से एक बार सागर बोर्ड के मयूर वाक को इस बार उछाल दिया है गेंद को डीप मिड विकेट की ओर जाधव और अच्छा कैच अच्छा कैच किरण जाधव द्वारा मयूर वाक के रूप में पहला विकेट गंवा दिया है एवेंजर्स ने अब पहला विकेट चला गया इस इनिंग में मात्र दो रन पर अपना पहला बैट्समैन गंवाया है एवेंजर्स ने मयूर वाघ के रूप में किरण अभी विकेट पर डटे हैं पिछले रनचेस में इकसठ रनों के रनचेस में आरसीसी के खिलाफ क्या शानदार बल्लेबाजी की थी किरण ने देखना है नए बल्लेबाज रिचर्ड है क्या रिचर्ड है क्या महराज सैयद बल्लेबाजी करने के लिए आए हैं अब तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं महराज इस मुकाबले में बहुत अच्छी इनिंग बहुत अच्छी गेंदबाजी पिछले मुकाबले में देखने को मिली थी महराज सैयद द्वारा आरसीसी के खिलाफ सातवें नंबर सागर की गेंद मेराज को बहुत अच्छी गेंद बहुत अच्छी गेंद स्टीयर करने की कोशिश की गई गेंद को मेराज द्वारा डॉट गेंद दो रन अभी तक स्कोर है एक विकेट के नुकसान पर एवेंजर्स का अगली गेंद लेकर सागर स्क्वायर कट सुंदर स्क्वायर कट बैकवर्ड पॉइंट पर एक रन के लिए एक रन के साथ ही अपना खाता खोला है मेराज सैयद ने टोटल स्कोर बरता हुआ पहुंच गया है तीन रनों पर अब बस फुलअर लेंथ डिलिव्हरी झालं चांगला कव्हर ड्राइव्ह बघायला मिळतोय किरणच्या बॅट मधह यागुधरच्या सामने मध्ये एक मॅच विनिंग परफॉर्मन्स आपल्याला किरणच्या बॅट मधून बघायला मिळाला टीम एवेंजर्स संघासाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी षटक पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 फलक जाऊन पोहोचले टीम एवेंजर्स एक घडी बाद 4 धावा मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक झाली सन्मान्य विजन न्यूज चॅनलचे चीफ एडिटर दीपकजी कुलकर्णी साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न झाली नाणेफेक जिंकल्यानंतर छत्रपती ओझर छत्रपती वॉ वो, वॉरियर्स ओझर संघानं पुन्हा एकदा अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी करण्याचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि निश्चितच गोलंदाजांनी तो निर्णय अगदी यशस्वी ठरवला आहे पहिल्या षटकामध्ये मेंडटरी पॉवर प्लेमध्ये नियंत्रित मारा पहिल्या षटकाच्या समप्तीनंतर एक गडीबाद चार धाबा बॉलिंग ट्रॅकवर राहुल राहुल पवार आलेत मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं दुसरं महत्वाचं षटक हाताळत आहे आपण बघू शकाल किरण दोन खेळाडू मध्ये आपण बघू शकाल सीमा रेषेलगत सर्कलच्या बाहेर ओ यावेळेस आणखी एक ओ लाजवाब ट्राय केला गेला मात्र प्रयत्न अपुरे पडताय अगदी हाताला स्पर्श करत वेगानं चेंडू ट्रॅव्हल होत असताना किरणच्या बॅटमधनं एक कडक स्क्वेअर कट बघायला मिळतोय चेंडू सीमारे पार मिळतील दावा चार येतोय चौकार या अगोदर देखील आर सी सी, सी संघासमोर देखील चांगली बॅटिंग केली चांगली कवर इथे स्क्वेअर कट आपल्याला बघायला मिळाले किरणच्या बॅटमधन एक नामांकित बॉल क्रिकेटपटू राहिलेत किरण राहुल पुन्हा एकदा ओ यस बॅट अँड पॅड खोलवर टप्प्याचा आज चेंडू यू मिस आय विल डेफिनेटली हिट विकेट टू विकेट गोलंदाजी यॉर्कर लाईन गोलंदाजी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न रिप्ले मध्ये आपण बघू शकाल अगदी पॅडला लागून अगदी पॅडला लागून चेंडू सरळ यष्टांवर जाऊन आदळतोय बॅट्समन किरणच्या पायाला लागून चेंडू सरळ यष्टांचा वेध घेतोय बॅट्समन क्लीन बोल्ट यष्ट्या उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय क्लीन बोल्ट बॅक टू द डग आउट खराब स्ट्रोक सिलेक्शन या अगोदर किरणची बॅटिंग असेल अगोदरच्या सामन्यामध्ये आत्ता असेल चांगले फटके त्याच्या बॅटमधनं येत होते सरळ बॅटने जर आपण खेळले असते तर निश्चितच एका चांगल्या धावसंख्येकडे आपल्या संघाला आपण घेऊन गेले असतात मात्र स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि ज्या फटक्याला दुधारी तलवार म्हटलं जातं जो फटका एक रिस्क बरा फटका असतो तो फटका खेळण्याचा प्रयत्न प्रयत्न फसला मात्र स्वतःला तिथे बाद व्हावं लागतंय नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय रिचर्ड म्हणजेच रवी मुदलियार कर्णधार आहे सन्मानिय सुधाकरजी सरांचा हा संघ शॉट ऑफ प्लेन हाफ ट्रॅकर विकेटच्या अगदी बाहेर अनियंत्रित दिशाहीन गोलंदाजी राहुल पवारकडनं एक अतिरिक्त दाव मिळेल बॉलिंग ट्रॅकवर सागर आपल्या सहकार्यासोबत चर्चा करतोय काही सूचना असेल एक चांगलं चित्र ज्या ज्या वेळेस आपले सहकारी थोडेसे विचलित होता एकाग्रता भंग होती तर निश्चितच मिस टाईम मिस टाइम हवेत हवेत विकेटकीपर रवी न लावडे डम द बॉल आणि रिचर्ड मात्र इथे विकेटच्या मागच्या बाजूला कॉट बिहाइंड द विकेट बाद होत आहे एव्हेंजर संघाला आणखी एक धक्का बसतोय कर्णधार रिप्लेमध्ये आपण बघू शकाल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता बॅटचा लिडिंग एज हवेमध्ये चेंडू बाकी राहिलेलं काम विकेट किपर अतिशय सुरेखपणे आणि सुंदरपणे करतोय विकेटचं पतन होत आहे बॅट्समन बाद झालेत अगदी कर्णधार असेल किंवा इव्हेंट कुठलाही असो तर निश्चितच कर्णधाराची फार महत्वाची जबाबदारी असते ती जबाबदारी मात्र इथे निश्चितच विसरलेली दिसत आहे ते रिचर्ड खराब स्ट्रोक परिणाम स्वरूप बाद व्हावं लागतंय नवा बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये अंकित यादव छत्रपती ओझर संघ सन्माननीय प्रख्यात उद्योजक आणि प्रकशील शेतकरी बाळासाहेब बोराडे मॅन फ्रॉम ओझर यांचा संघ आयकॉन म्हणून सागर बोडके या संघासोबत जोडले गेलेत तर विपक्ष आपण बघू शकाल फलंदाजी करणारा संघ सन्मान्य सुधाकर मोरे सरांचा हा संघ मॅन फ्रॉम सातपूर प्राध्यापक मोरे सर ऑन साइडला अगदी मनकाटाचा सा वापर केला गेला रिस्क मुवमेंट बघायला मिळाली स्क्वेअरलेक पंचांच्या जवळ चेंडूला तिथे अडवलं जात आहे शरद पोळ सिंगल येते विकेट डाऊन झाल्यानंतर धावांचा वेग देखील कमी झाला मॅंडेटरी पॉवर प्ले मधलं दुसरं षटक प्रगती पथावर धावपलकावर धावा लागत शॉर्ट चेंडूला फेकून दिलंय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे डीप सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जातोय मेहराज सय्यदच्या बॅट मधन आलेला आहे कला जवाब स्ट्रोक चेंडू सीमा रेषे पार चौकार या चौकाराच्या मदतीनं दहा फलक जाऊन पोहोचेल तीन गडीबा चौदा विकेटच्या मागच्या बाजूला शॉर्ट ज्या खेळाडूला आजाराने त्रस्त दिसत आहे शॉर्ट फायनलिक रिझन मध्ये हरीश ठाकरे हो चांगला प्रहार चांगला प्रहार तगडा स्ट्रोक अगदी ओव्हरपीच डिलेव्हरी अगदी च्या डोक्यावरनं चेंडूला फेकून दिलंय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे बॅट बॅटमधन पुन्हा एकदा एक, एक लाजवाब स्ट्रोक चौकारासाठी महाराज निश्चितच या संघातील सर्वात महत्वपूर्ण खेळाडू मी म्हणेल रिप्लेमध्ये आपण बघू शकाल फुल लेंथ डिलेव्हरी अगदी चौथ्या पाचव्या स्टंपवर चेंडूला पीच केलंय मात्र स्ट्रोकला पिक करत असताना एक पिकअप स्ट्रोक मेहराज सह्याच्या बॅट मधन चौकारासाठी षटक देखील इथे संपतय दोन षटकांची समाप्ती होते दोन षटकांच्या समाप्तीनंतर दहा फलक जाऊन पोहोचेल तीन गडीवाद अठरा धावा एटीन रन्स लॉस ऑफ थ्री विकेट्स आफ्टर टू ओव्हर्स मैराज बॅट बॅटमधनं निश्चितच धावा यायला लागल्यात एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना टीम एव्हेंजर्स चांगला चेंडू गुडले स्पॉट वर चेंडूला पीच करताय टप्पा पडल्यानंतर चेंडू, चेंडू देखील एक अनपेक्षित उसळी घेतोय किरण यांना आत्मपरीक्षण करायला लावणारे हा चेंडू सागर बोडकेकडनं षटकाची सुरुवात लाजवाब ओ ओह स्लोरवन व्हेरिएशन्स वा अप्रतिम सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक सागर बोडकेकडनं या अगोदर वेगवान मारा अर्मर पद्धतीचा चेंडू खांद्याचा वापर केला गेला आत्ता मात्र बोटांचा वापर करत असताना एक फ्लॅट एड डिलेव्हरी चेंडूला कट केलं गेलं दर्जदार गोलंदाजी सागर बोडके देखील याचसाठी ओळखले जातात आयकॉन छत्रपती ओझर संघाचे सलग दोन चेंडू निर्धाव कोलवा हा चेंडू होता लॉफ्ट केलाय कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय डीपमध्ये प्रोडक्शन बघायला मिळालं अगदी पेट्रोलिंग करत असताना अगदी वेगानं चेंडूच्या मागे येत आहे सिद्धार्थ गांगुडे तिथे सेट केले चांगला रिटर्न चांगलं क्षेत्रक्षण मात्र तितकीच चांगली रनिंग बिटवीन आत आतमध्ये किरण आणि मेहराज या दोघांकडनं बघायला मिळाली या दोन धावांच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल दोन पॉईंट तीन षटकानंतर तीन गडीबात वीस धाबा आणखी एक फ्लॅट डिलिव्हरी लेग कटर असेल प्रयत्न थोडस फंबल किरण जाधव कडनं लोअर फुलटॉस ड्राईव्ह केला किरणच्या बॅट बद्दल आणखी एक देखना फटका कार्पेटच्या मदतीने चेंडू ट्रॅव्हल करत असताना सीमा रेषेजवळ चेंडूला तिथे अडवलं जाते या दोन दाबांच्या मदतीनं दाव फलक जाऊन पोचेल बावीस ट्वेंटी टू रन्स शॉर्ट ऑफ लेंथ हाफ ट्रॅकर एक डेडली बाउन्सर बघायला मिळाला बॅक ऑफ द लेंथ इथे मात्र यस yes, हाइटचा उंची तपासली जाते चेंडूची बाउन्सर चेक केला जातोय बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून हा रिव्ह्यू असेल तर आमचे तिसरे पंच अलॅज अंपायर एक्सपिरियन्स अंपायर साधिक राजापूरकर सर सा हा निर्णय तपासतील ग्लोबल टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनल वाहिनीच्या माध्यमातनं या चॅनलच्या माध्यमातनं ही संपूर्ण स्पर्धा तब्बल एकशे ऐंशी देशापेक्षा जास्त कंट्रीजमध्ये टेलिकास्ट केली जाते अप्रतिम टेलिकास्ट नीट अँड क्लीन टेलिकास्ट या ग्लोबल टेनिस क्रिकेटचं वैशिष्ट्य राहिलंय आणि आमच्या संपूर्ण टीमचं देखील स्वागत असेल आमचे कॅमेरामॅन मित्र ज्या पद्धतीने चेंडूला फॉलो करताय ज्या पद्धतीने या स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचे क्षण मान्यवर असतील व्यासपीठावरचे प्रेक्षक असतील किंवा मैतानाच्या आतमध्ये जो खेळ चाललाय त्याचं ला जबाब चित्रीकरण टेलिकास्ट आमच्या कॅमेरामॅन मित्रांच्या माध्यमात केलं जाते त्यांचं स्वागत असेल अगदी क्रुशल मुवमेंट महत्त्वपूर्ण लढत असल्या कारणामुळे इथे वेळ घेत आहे सन्मानियन सादिक राजापूरकर सर एक महत्त्वपूर्ण निर्णय असेल कारण या सामन्यातील विजयी संघ या स्पर्धेच्या सुपर एट मध्ये पोहोचणारा अंतिम आठवा संघ असेल आणि जो संघ या सामन्यात पराभूत होईल त्याला मात्र निश्चितच परतीचा प्रवास सुरू करावा लागेल स्पर्धेच्या बाहेर जावा लागेल आणखी एक महत्त्वाची सूचना असेल आयोजन समितीच्या माध्यमातून या सामन्यानंतर लगेचच सुपर एट सुपर एटच्या लॉट्स इथे पाडले जातील या सामन्यानंतर आणि चिठ्ठी पद्धतीने प्रथमेश ताटकर साहेब या सामन्यानंतर लगेचच उद्याच्या सुपर चे, चे लॉट्स पाडले जातील चिठ्ठी पद्धतीनं जाती सन्मान्य तिसरे पंच सादिक राजापूरकर सर यांच्या माध्यमातून हा निर्णय येतोय की यस फेअर डिलेवरी असेल मात्र सोबतच फर्स्ट बाउन्स द्यावा लागतोय तर बॅट्समन स्ट्रोक खेळत असताना थोडासा बेंड झाल्या कारणामुळे निश्चितच हा निर्णय आमचे सन्मान्य साधिक राजापूरकर सर यांच्या माध्यमातून दिला जातोय सोबतच सर्व खेळाडूंचं देखील स्वागत असेल आभार असेल की अगदी खेळाडू वृत्तीमुळे खेळाडू वृत्तीने आपण हा निर्णय स्वीकारताय त्याबद्दल आपलंही कौतुक असेल रिप्लेमध्ये आपण बघू शकाल यावेळेस बॅट्समन थोडस शरीरामध्ये बेंड झाल्या कारणामुळे ही उंची का थोडीशी फेर ठरवली गेली ओ चांगला चेंडू चांगला चेंडू वाह काय दर्जेदार शानदार बहारदार गोलंदाजी कमालीची गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी यावेळेस लेग कटर द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता किरण फार कमी वेळेस किरण या पद्धतीने फटकेबाजी करत असतो अगदी अक्रॉस द लाईन बॉलच्या लाईनमध्ये मध्ये नाही येता मात्र या निर्धाव चेडू सोबत षटकाची समाप्ती होईल तीन षटकांची समाप्ती होते तीन षटकांच्या समाप्तीनंतर दाव फलक जाऊन पोहोचेल टीम एव्हेंजर्स तीन गडीवात बावीस धावा यस नॉन स्ट्रायकिंग एंड ला माफ करा अंकित यादव बॅटिंग करताय कुणाल हो चांगला चेंडू खोलवा खोलवाटप्याचा हा चेंडू होता पुन्हा एकदा ऑफस्ट वर शफल झाले ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न होता ड्रिल मध्ये आपण बघू शकाल की स्वीप करण्याचा प्रयत्न होता अप्रतिम स्टार्ट कुणाल आखाडे मॅन फ्रॉम रावळगाव मालेगाव वा काय चेंडू आहे अगदी खोलवर टप्प्याची ही गोलंदाजी वय वर्ष वीस एक युवा गेंदबाज स्वतःला सिद्ध करतोय फार कमी वेळात या खेळाडूने फार प्रगती केली आहे ओ -हो -हो, सुरेख चेंडू इथे मात्र निश्चितच सरप्राईज करताय मेहराज सैयद यांना सेट झालेला बॅटर ऑन साइड ला पूल करण्याचा प्रयत्न मात्र टप्पा अचूक टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही अप्रदिम लाजवाब सुरेख सुंदर सलग दोन चेंडू निर्धावेत आहे कुणाला आखाडे पंचांच्या उजव्या बाजूने बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस पावलंचा वापर केलाय स्टेप आऊट झाले समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढले पूल केलाय आहे तिथे खेळाडू अवेलेबल आहे धावबाद करण्याची संधी असेल मात्र रिटर्न थोडासा खराब अगदी याच संधीचा फायदा उचलत असताना अंकित आणि महिराज कडनं दोन धावा अगदी वेगानं पूर्ण केल्या गे गेल्या धावसंख्या तीन पॉईंट तीन षटकानंतर तीन गडीबाद चोवीस धावा महिराज सात चेंडूमध्ये अकरा धावांवर बॅटिंग करताय तर दुसऱ्या बाजूला सात चेंडूमध्ये पाच धावांवर बॅटिंग करताय अंकित यादव कुणाल आतापर्यंत तीन चेंडू मध्ये दोन दावा खर्च करताय चांगली गोलंदाजी नपी तुली गेंदबाजी ओ इथे तगडा प्रहार तगडा प्रहार मेहराज सय्यदच्या बॅटमधन चेंडूला सरळ उडवून लावलंय काव कॉर्नर सीमारेषेच्या फार उंचावरनं आउट ऑफ द पार्क षटकार अगदी महत्वाच्या क्षणी क्रुशल मोमेंट धावगती वाढवण्याचा प्रयत्न या षटकाराच्या मदतीनं मागच्या बाजूला चेंडूला पीच केलं बॅक ऑफ द लेंथ वेट केला अडवा बॅट न सरळ प्रहार केलाय पुल पद्धतीचा फटका चेंडूला फेकून दिला आउट ऑफ द पार्क षटकार या षटकारासोबत धावसंख्या तीस थर्टी ओ इथे येस येस इज गॉन इज गॉन या जाऊन चेंडू आदळतोय अगदी बेल्स तिथे उडवल्या जात आहे मेहराज क्लीन बोल्ड बॅक टू द काय या अगोदर सागर बोडके यांच्या दोन षटकांचं समीकरण जर आपण बघत असाल तर दोन्ही षटकांमध्ये प्रत्येकी चार धावा याप्रमाणे फक्त आठ धावा त्यांनी खर्च केल्या आणि या षटकामध्ये पुन्हा एकदा कुणाल आखाडे यांना इन्व्हाइट केलं गेलं एक युवा गोलंदाजावर विश्वास ठेवला गेला आणि संघ मॅनेजमेंट किंवा कर्णधाराने जो विश्वास ठेवलाय तो विश्वासार्थ ठरवत असताना एक नियंत्रित मारा बघायला मिळाला सेट झालेला बॅटर महिराज सय्यद यांना सातत्यानं सरप्राईज केलं गेलं चकित केलं गेलं आणि निश्चितच अगदी त्यामुळे स्वतःवर निराश होत आहे इथे महिराज सय्यद दबावाखाली आले आणि बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता मात्र यष्ट्या त्यांच्या उद्ध्वस्त झाल्या कुणाल अप्रतिम गोलंदाजी नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय पुन्हा एकदा एक एक्सपिरियन्स क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय म्हणजेच अस्लम खान खान के खान अस्लम खान वडाळा क्रिकेटचा सन्मान म्हणजेच अस्लम खान मैदानाच्या आतमध्ये चार गडीबा तीस धावा धाव फलकावर या षटकातला अंतिम चेंडू असेल आतापर्यंत फक्त आठ धावा खर्च करताय कुणाल ओ वाह पेस जनरेट केला वाईट अँड फुल डिलेव्हरी खोलवर डप्प्याचा हा चेंडू विकेटच्या मागच्या बाजूला रवी नलावडे यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि चेंडू सोबत षटकाची समाप्ती होते षटक संपत आहे चार षटकांची समाप्ती चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव जाऊन पोहचेल चार गडिबा तीस धावा ती तीन षटकानंतर धावा होत्या बावीस या षटकामध्ये तब्बल आठ धावा खर्च करताय कुणाल आखाडे मात्र जो अडसर त्यांना ठरत होता विपक्ष संघातील बॅटर महिराज सय्यद याला बाद करण्याचं य श्रेय मात्र निश्चितच कुणालला जात आहे एक सेट झालेला बॅटरला बाद केलं गेलं कुणाल आखाडेकडनं युवा आहे पण नवा आहे पण छावा आहे मॅन फ्रॉम रावळगाव कुणाल आखाडे घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहेत वडिलांचं दोन वर्षापूर्वी निधन झालंय मात्र दुसऱ्या बाजूला आय त्यांची आई शिक्षिका आहेत सोबतच त्यांचे मोठे बंधू प्रथमेश आखाडे ते देखील कालच्या खेळात सहभागी झाले होते आज स्वतः कुणाल आखाडे फार दूरपर्यंत रावळगावपासनं टू व्हीलरवर प्रवास करून तब्बल शंभरपेक्षा जास्त किलोमीटर प्रवास करून ते आज या आमदार चषकामध्ये सहभागी होत आहे मात्र एवढ्या दूरवरनं का आले त्याचं उत्तर आपल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून देत असताना कुणाल आखाडे दर्जेदार गोलंदाजी निश्चितच मी म्हणेल की त्याही पुढे जाऊन म्हणेल की नाशिक टेनिस क्रिकेट नाशिक लेदर बॉल क्रिकेटचं भविष्य म्हणजेच कुणाल आखाडे पहिल्या चेंडूवर साईडला चेंडू खेळून काढलाय इथे अंकित यादवच्या बॅटमधन ही सिंगल येईल डाव संख्या एक ने वाढेल इकतीस चार गडीबात एकतीस धावा बॉलिंग ट्रॅकवर मॅन फ्रॉम वडनेर वडनेर दुमाला किरण जाधव आलेत बॉलिंग ट्रॅकवर असलम खानसाठी ओ यस वडा बॉल बॉल ऑफ द ओव्हर इथे मात्र अस्लम खान यांना बीट केलं जात आहे हॅलो बॅट्समन क्लीन बोल्ड बॅक टू द यॉर्कर चेंडू ब्लॅक होल मध्ये चेंडूला पीच केलंय या चेंडूला भल्या भल्या फलंदाजांना या चेंडू साठी उत्तर नसेल अस्लम खान क्लीन बोल्ड माघारी परतावं लागेल डॉक्टर वाघ सर का आगमन हुआ है मैदान में वेलकम डॉक्टर साहब का हार्दिक स्वागत है आमदार चषक में और डॉक्टर साहब के पास एक शिकायत है उनके दोस्तों की नाश्ता घालता ना, अचानक गायब हो जाते हैं ऐसी कंप्लेंट है उनके तरफ के नवा बैटर मैदाना चाद में तो, तेजस ये तो, तेजस गांगुडे एक गा, पावर हीटर तेजस गांगुडे मैन फ्रॉम सातपुर मात्र या अगोदर निश्चितच किरण जाधव ज्या पद्धतीची डिलिव्हरी बघायला मिळाली अप्रतिम यॉर्कर असलम खान सारखा एक सिनियर क्रिकेटर अनुभवी क्रिकेटपटूला माघारी पाठवलंय किरणने हो यावेळेस मात्र सन्मान देत आहे सरळ बॅटने चेंडूला खेळून काढलाय मेळाप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय दूरवरचा खेळाडू अगदी वेगानं आले धावबाद करण्याची संधी असेल आणि या संधीचं सोनं केलं जात आहे चांगलं फील्ड जय कडणं आणि तितक्याच वेगानं पुन्हा एकदा गोलंदाज किरण जाधव चेंडू रिटर्न केला गेला बाकी राहिलेलं काम किरण जाधव मात्र फार सुरेखपणे सुंदरपणे करताय आणि इथे मात्र अंकित यादव दुसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये दुसऱ्या चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये धावबाद होत आहे विकेटचं पतन बॅट्समन आउट बॅक टू द डग आउट दाफलक जर आप बढ़त चार पॉइंट तीन षटका नर सहा गड़ी बाद बत्तीस संदीप जी उस मैच की तरह भी कुछ हाल एवेंजर्स का इस मैच में भी देखने को मिल रहा है कि विकेट जो गई थी पहले मुकाबले में भी जल्दी जल्दी विकेट जाने के कारण छह ओवर तक नौ विकेट गंवा थी एवेंजर्स ने मुन्ना जी मैं संगेल कि आयुष्या चुका सगड़क होता मात्र त्या चुकांमधनं तुम्ही काय शिकता हे महत्त्वाचं असतं आणि म्हटलं जातं की चुकणं ही प्रकृती चुका मान्य करणं ही संस्कृती आणि चुकांमध मधनं श शिकणं याला म्हणतात प्रगती इथे मात्र ॲव्हेंजर्स संघाकडनं तसं काही आपल्याला बघायला मिळत नाही आहे ज्या पहिल्या सामन्यामध्ये त्यांच्याकडनं ज्या चुका केल्या बॅट्समनकडनं ज्या चुका झाल्या अगदी या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये त्याच पद्धतीच्या चुका बघायला मिळत त्या कारणामुळे संघ बॅकफूटला जातोय चुका गलती मैदानाच्या आतमध्ये मोरेसर आलेत अगदी याच चिकी साठी किंवा सेन्सिबल क्रिकेटसाठी मोरेसरांना ओळखलं जातं निश्चितच आता हा शेवटचा सामना असेल या दोन्ही संघांसाठी आजच्या खेळातील मोरेसर जर आघाडीला आले असते विकेटवर थांबले असते चिकी सिंगल्स एकेरी दुहेरी धावा काढल्या असत्या तर विकेट देखील शाबूत राहिले असते आणि चांगली धावसंख्या देखील धावपलकावर बघायला मिळाली शक आपल्या मिळू शकली असती ये संदीप जी सिंगल डबल से भी रन बनाए जा सकते थे इस बीच ये अच्छा कैच और सातवा विकेट जाता हुआ एवेंजर्स का अगदी सातत्याने जे आपण इथे अगदी घसा ताणतोय जे सांगतोय मात्र त्याचा काहीही परिणाम एवेंजर्स संघाच्या बॅटरवर होत नाहीये आता देखिल ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न होता एपर्ट्स कमी पडले टाइमिंग चुकला आणि सीमा रेषेजवळ शरद पोलच्या हातामध्ये एक सोपा झेल देत तेजस गांगूडे बाद होताय आणि तंबू मध्ये परत जातोय चुका 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 कितनी बार चुका करेंगे आप एक शेर बहुत अच्छा उस पर किसी ने कहा था कि अनजाने में जिससे गलती हो उसे इंसान कहते हैं जानबूझकर जो गलती करे उसे शैतान कहते हैं exactly. बार बार जो गलतियां बार बार जो गलतियां करे उसे पाकिस्तान कहते हैं और उसकी गलतियों को जो माफ करता चला जाए उसे हिंदुस्तान कहते हैं <laughs> क्या बात है क्या बात मात्र सध्याच्या घडीला भारत हिंदुस्तान चुक्या चुकी कमी करणं माप करणं कमी केलंय मुन्नाजी यस करनी अब हद हो हद्द होईल चलते हैं मैदान में। <laughs> साथ गड़ी दावा लगता है मैदान धाव धावसंख्या जर आपण बघत असाल सात गडी वाद चौतीस धावा धावपल करू लागत आहे कुणाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर फुल टॉस चेंडू फुल टॉस चेंडू खराब चेंडू अगदी पंचांच्या माध्यमातून लगेचच पनिशमेंट दिली जाते बीमर पद्धतीचा हा चेंडू कमरेच्या वरच्या बाजूला जर चेंडू तुम्ही बॉडी लाईन पद्धतीने डिलिव्हर करत असाल तर रिव्ह्यू नाही बल्लेबाज के पास रिव्यू समाप्त हो गया विवेन सर येस ओके सर ओके ओके उगड़ा डोड़े बगा नीट पुड़ा चेंडू फ्री हिट अल दाफलक छत्तीस सात गाड़िया मध्य अंतिम ओवर का खेल जारी है स्कोर हुआ है छत्तीस रन कुनाल है गेंदबाजी के मोर्चे पर अगली गेंद कुनाल की बाएं हाथ से की गई गेंद खेलना चाहते थे गेंद को ऑन साइड में गेंद जा रही है फाइनल की दिशा में एक रन यहां मिलेगा थर्टी सेवन रन सिक्स ओवर लेक बाइज का इशारा था वो अंपायर मोरे जी की ओर से अंपायर भी मोरे जी है और बल्लेबाज भी मोरे जी है यस yes, निश्चित दुग्ध शर्करा योग मी म्हणेल चांगला योगायोग आणि सर्वात महत्त्वाचं स्क्वेअर लेग म्हणून विवेन जी जाधव सर जबाबदारी सांभाळत आहे ते महत्त्वाचं जी विवेन जी गुड शॉट गुड शॉट ब्यूटीफुल शॉट फुल टॉस गेंद पर और ये चार रन मोरे सर के बल्ले से समय पर ये सम है, सर मुन्ना सर मी सकाळपासनं पहिल्या सत्रापासनं सांगतोय पहिल्या सामन्यापासनं की मोरे सरांना वर खेळवा मेहरा सय्यदला वर खेळवा मात्र तो निर्णय तो ती सूचना ते स्वीकारत नाहीये मात्र मोरे सर देखील आपला टॅलेंट आपली प्रतिभा दाखवताय अगदी युवा क्रिकेटपटूंनाही लाजवेल या पद्धतीची बॅटिंग ते करताय अगदी निर्णायक क्षणी आपल्या फलंदाईचा स्तर उंचावत असताना जबरदस्त स्क्वेअर कट आपण बघितला चौकारासाठी क्या शानदार शॉट आहे फुलटॉस गेन पर भले गेन फुलटॉस रही शॉट बहुत खूबसूरत खेळा गया कुणाल अगली गेन लेकरे संख्या जर आपण बघत असाल एवेंजर्स संघ जाऊन पोहोचतोय पाच पॉइंट तीन षटका सात गडी बाध एक्केचाळीस धावा एक सूचना असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी विनंती वाझा सूचना ज्या कोणाची दुचाकी टू व्हीलर्स ऍक्टिवाची चावी हरवली असेल तर कृपया कॉमेंट्री मध्ये यावं

मोरे अशी फाइट मैदान आत मधे ओ यस यस बैट्समन क्लीन बोल्ड मोरे सर क्लीन बोल्ड कुनाल मोरे सर मधला जो बैटल होता जी लड़ाई होते तिथे मात्र कुनाल आखाड़े विजय होते तो मुन्ना जी एक्सपीरियंस के आगे यंगस्टर की जीत ऐसा केवल कह सकते हैं हम आठ विकेट चले गए हैं अवस्था पहले मुकाबले की तरह ही इस मुकाबले में देखने को मिली है एवेंजर्स की इकतालीस रनों पर आठ विकेट अब तक गंवा दिए हैं अंतिम ओवर में लास्ट बॉल बाकी है लास्ट ओवर की लास्ट गेंद बाकी है स्कोर है 41। वन ज्यादा पद्धति ने सुधाकर मोरे सर विकेट डाऊन जा मुन्ना त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता अक्रॉस द लाईन खेळण्याची गरज होती धावगती वाढवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती तो प्रेशर होता तो दबाव होता त्या प्रयत्नांना त्यांच्याकडनं हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि ते बाद झाले नहीं और मैंने भी एक बात बताई थी कि दो गेंदे बची हैं दोनों दोनों में से अगर एक गेंद भी हिट हो जाती हो बाहर चले जाती हो तो एक सम्मानजनक स्कोर स्कोर बनाने में या एक अच्छा स्कोर बनाने में सफल हो सकती थी एवेंजर्स निश्चित बराबर सादिक सर मैं किल सर कुनाल, कुनाल बॉलिंग पेक्षा मुन्ना सरान सूचना या विकेट साठ महत्वा ठरले रन आउट है क्या रन आउट है बल्लेबाज बयालीस रनों का लक्ष्य होगा जीत के लिए अब सात रन ओवर के प्रति रन रेट से छत्रपति इलेवन के सामने रमेश ताटकर आणि अक्षय दोंदे यांना एक सूचना असेल की या सामन्यानंतर लगेचच आपल्याला लॉट्स निश्चित करायचे त्यासाठी आपण तयारी करायला हवी यस थँक्यू तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सूचना असेल की उद्या आमदार चषक दोन हजार चोवीस पर्व पहिले या स्पर्धेचा अंतिम सामना असेल ग्रँड फिनाले अंतिम महामुकाबला असेल तर उद्या सकाळी ठीक ठीक सुपर डिलीवर और रिपोर्टिंग टाइम जो है वो साढ़े आठ बजे का दिया है आयोजन ने और एक कड़क कड़क सूचना आयोजन कमेटी की ओर से ये आई है कि कोई टीम अगर पंद्रह मिनट लेट होती हो तो उस टीम को दस रन की पेनल्टी और कोई टीम अगर आधा घंटा लेट हो जाती हो तो उसको इस इवेंट से आउट कर दिया जाएगा क्या बात है ये सूचना अगर यूट्यूब के माध्यम से जितने कैप्टन सुन रहे हो प्लीज ध्यान रखिए रिपोर्टिंग टाइम साढ़े आठ बजे का है मैच डायरेक्ट नौ बजे स्टार्ट होगा पहली के नौ बजे डाली जाएगी पंद्रह मिनट अगर कोई टीम लेट होती हो तो दस रन की पेनल्टी है आधा घंटा अगर कोई टीम लेट हो जाती हो तो आमदार चषक से उस टीम का पत्ता कट निश्चिंतच पत्ता कट होईल कारण की आयोजन समिती आपल्या शिस्तीसाठी देखील ओळखली जाते आणि निश्चितच अप्रतिम आयोजन शिस्तबद्ध नियोजन या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आणि ओळख राहिली आहे तर मित्रांनो जे संघमालक सुपर एटमध्ये पोहोचलेले कोणी संघमालक असतील संघनायक असेल किंवा त्या त्या संघातील कोणी खेळाडू असेल तर त्यांनी सामना संपल्यानंतर लगेचच व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला एकत्रित यायचं आहे आणि सर्वांच्या उपस्थितीत उपस्थितीमध्ये अत्यंत पारदर्शक पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने लॉट्स निश्चित केले जातील उद्याचे सामने आणि त्यांचं वेळापत्रक निश्चित केलं जाईल तर आपल्या सर्वांना विनंती असेल की सामना झाल्यानंतर लगेचच आपण सर्वांनी एकत्रित यायचं आहे आणि उद्याच्या सामन्यांचं लॉट्स इथे निश्चित करायचे आहे तर आमचे सन्मानिय मान्यवर आयोजन समितीचे सर्व सदस्य गट या मत भूलना ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना श्याम महाजन संतोषजी आवारे किशोर भाई पटेल अक्षय जी दोंदे अनिल गायकवाड़ ललितजी बोडके अजय जी दोंदे शुभम जी पाटिल सचिन घुले या सर्वांच्या माध्यमातून या अभूतपूर्व आणि अद्वितीय एक दिमागदार सोहळ्याचं आयोजन केलं जात आहे तर मित्रांनो दिनांक एकतीस जानेवारी रोजी या स्पर्धेचा प्रवास सुरू झाला आणि आज या स्पर्धेचा चौथा दिवस या स्पर्धेच्या प्रवासाचा अंतिम दिवस असेल उद्या दिनांक चार फेब्रुवारी रोजी तर उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल आपल्या सर्वांना विनंती असेल की फार मोठ्या संख्येने प्रेक्षक राजाला विनंती असेल की आपण उपस्थित राहावं आणि हो या सा स्पर्धेच्या ग्रँड फिनालेचा अंतिम सामन्याचा आपण आनंद घ्यावा जाऊया मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी मैदानात पोहोचते हेलो पहली गेंद पर दो रनों का स्ट्रोक खेला गया तुषार इंद्रीकर द्वारा बयालीस रनों का लक्ष्य जीत के लिए छत्रपति इलेवन के सामने क्लीन बॉल क्लीन बॉल छत्रपति इलेवन पहला झटका तुषार इंद्रीकर के रूप में इस मैदान की ये खासियत रही है जब से आमदार चषक शुरू हुआ जितने है जितने नामचीन खिलाड़ी हैं, वो इस मैदान पर कुछ खास नहीं कर सके उन्हीं में से एक नाम तुषार इंद्रीकर का भी है निश्चित गोष्ट की स्क्रीन पर आप बगू कशा पद्धति ने स्ट्रोक खेलने का प्रयत्न होता है लाइन रिस्क बरा फटका या अत्यंत महत्वाच्या लढतीमध्ये तुम्ही एक्सपिरियन्स आहात नावाजलेले आहात तर तुमच्या नावेला साजेशी कामगिरी तुम्ही करायला पाहिजे मात्र तसं होताना दिसत नाहीये दुसऱ्या बाजूला मला निश्चितच सांगायला आवडेल की या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनेक नवीन उदयमुख खेळाडू पुढे आलेत प्रसिद्ध झालेत

मेरा मेराज सैयद जैसे गेंदबाज को अगर आप रिवा का स्ट्रोक खेलेंगे जो मरा स्ट्रोक खेलेंगे तो उसका भुगतान आपण भुगत नाही आहे निश्चितच मला आणखी एक योगायोग सांगायला आवडेल की मुन्नाजी मेहराज ज्याच्या नावावर नावातच राज आहे अगदी गोलंदाजी असेल की फलंदाजी असेल अगदी नावाप्रमाणे त्यांनी राज केलं आज मैदानावर नहीं वाकई लाइन और लेंथ की गेंदबाजी टोटली अगर देखा जाए तो ऑलराउंड परफॉर्मेंस आज महराज सैयद ने चाहे वो फील्डिंग का क्षेत्र हो गेंदबाजी का क्षेत्र हो बल्लेबाजी का क्षेत्र हो प्रभावित गेंदबाज गेंदबाजी प्रभावित बल्लेबाजी प्रभावित करने वाली फील्डिंग महराज सैयद की ओर से देखने को मिली है और नामचीन खिलाड़ियों में कुछ हद तक मैं समझता हूं यहाँ पर सागर बोड़के ने भी बहुत अच्छा खेल दिखाया संदीप जी आज वाह आग ओकणारी गोलंदाजी तिखट मारा भेदक मारा धारदार गोलंदाजी मेहराज सय्यद कडनं अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता ड्रिल मध्ये भले आ, आ, सागर बोडके यांना तुम्ही स्क्रीनवर किंवा मैदानावर ड्राईव्ह करताना असता करत, करत असताना बघत असाल मात्र प्रत्यक्षात मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता ऑनचाईने खेळून काढला मिडविकल रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते दूरवरचा खेळाडू नयन पाटील अगदी वेगानं चेंडूवर हो येत आहे चांगलं कलेक्शन सिंगल येते सागर बोडकेच्या बॅटमधन दावफलक जाऊन पोहोचेल या मेंडेटरी पॉवर प्लेमध्ये दुसऱ्या डावातील पहिलं षटक एक गड्याच्या मोबदल्यामध्ये तीन धाबा तुषार इंद्रिकर लवकर बाद झालेत छत्रपती ओझर संघासाठी याचा किती दबाव छत्रपती ओझर संघावर असेल नाही मेरेको ॲसा है संदीप जी के छत्रपती की बॅटिंग पर अगर आप नजर डाले तो अभि अविनाश काकड है किरण जाधव है जो आक्रमक बल्लेबाजी कर सकते हैं सिद्धार्थ गांगुड़े हैं एक लेफ्ट हैंड बैट्समैन और क्या राहुल पवार भी अभी विकेट पर मौजूद हैं धन्यवाद साधिक जी साधिक भाई राजापुरकर जो है वाकई राजा आदमी है सादिक भाई राजापुरकर नावा प्रमाणे अंपायरिंग भी करते हैं सादिक भाई राजापुरकर सादिक भाई की बात ही अलग है और उनके साथ साथ विवेक जी उनका बहुत ही महत्वपूर्ण योगदान रहा है इस इवेंट में जहां तक बात की जाए अंपायरिंग पैनल की फंबल हुआ है है मिस्टेक हुई है, दो रन कंप्लीट और ये तीसरा रन पूरा करने जा रहे हैं राहुल बहुत अच्छी रनिंग बहुत अच्छी रनिंग विक्टो के बीच दोनों बल्लेबाजों द्वारा विवेक जी जी का मतलब होता है जीनियस यस जीनियस के साथ साथ गोरजियस असफ हो सके तरह धाव संख्या जर आप बगत बहुत ही खूबसूरत मुस्कुराहट है व्यंगी की इस बीच मेरा सैयद पहले ओवर में गेंदबाजी कर रहे हैं छह रन कुल मिलाकर स्कोर है अगली गेंद सागर को और इस बार ज्यादा शॉर्ट गेंद ज्यादा शॉर्ट गेंद मेरा द्वारा चंगला चेंडू पहले ओवर का खेल पूरा हो जागा। एक जाएगा ओवर की समाप्ति के बाद छत्रपति इलेवन ओझर का स्कोर हुआ है, एक विकेट के नुकसान पर 6 रन एक ओवर छह रन एक विकेट नए ओवर की शुरुआत होने वाली है दौ, दौलत दौलत कुड़ी आए हैं गेंदबाजी करने के लिए संदीप जी पिछले मैच में दौलत ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी निश्चित स्पेशलिस्ट म्हणून देखील दौलत कुडी यांना ओळखलं जातं सातपूर प्रीमियर लीग जी अगदी ना सातपूर शहरातील प्रतिष्ठित स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये देखील एक जबरदस्त कामगिरी दौलत कुडीकडनं आपल्याला बघायला मिळाली अगदी त्याच स्पर्धेमुळे क्रिकेट विश्वाला दौलत कुडी यांची दखल घ्यावी लागली आणि त्या स्पर्धेनंतर आज दौलतकुडी आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना बघायला मिळत आहे नेस्ट कारण हे आहे की दौलत कुड़ी ने आज जो गेंदबाजी की है वो प्रभावित करने वाली गेंदबाजी की है लेंथ और तो लाइन के साथ में गेंदबाजी की है थोड़ा बहुत अंदाज जहीर खान से भी मिलता जुलता है दौलत कुड़ी की गेंदबाजी का इस बार शॉर्ट गेंद कर दी गेंद उछाली गई है कोई खिलाड़ी नहीं पहुंच सके हैं गेंद तक दूसरा रन पूरा किया जा रहा है राहुल द्वारा खेळण्याचा प्रयत्न होता हवाई फायर करण्याचा प्रयत्न होता मात्र प्रॉपर कनेक्शन होऊ शकलं नाही उंची जास्त लाभली मात्र खाली क्षेत्रामध्ये मध्ये दोन चेंडू लँड होतोय या दरम्यान दोन दाबा अगदी वेगानं पूर्ण केल्या गेल्या या दोन दाबांच्या मदतीनं दाफलक एक गडी बात आठ आणि आता समीकरण बनेल एकोणतीस चेंडू चौतीस हवा बहुत ज्यादा फरक का, बहुत ज्यादा फरक या बहुत ज्यादा अंतर नाही आहे गेंद और बॉलो मे और रनो मे बीच खूबसूरत शॉट क्या स्ट्रोक खेला है केवल टाइम किया फ्लिक व्हाट अ शॉट व्हाट अ शॉट शॉट ऑफ द इनिंग शॉट ऑफ द मैच शॉट ऑफ द इवनिंग मुन्ना जी क्या शानदार शॉट खेला है कलाइयों का इस्तेमाल आने दिया गेंद को पैरों की तरफ फ्लिक किया केवल फील्डर लगाए गए थे बैकवर्ड स्को लेग पर ठीक उनके ऊपर से एक शानदार शॉट येस अगदी न्यूझीलँडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जेसी रायडर याच्या बॅटिंगची आठवण करून देणार आहे याच्या स्ट्रोकची आठवण करून देणारा हा फटका राहुल पवारच्या बॅट हर हरवार का पलटवार म्हणजेच राहुल पवार बारा रनो पर पहुंच गई है रन संख्या इस प्रकार से छत्रपति इलेवन की अब छत्रपति वॉरियर्स की ओवर दी विकेट फिर से एक बार दौलत की गेन फिर उसी प्रकार ओ, का शॉट व्हाट अ शॉट राहुल पवार ऑन इज फायर नाउ मुन्ना जी आपण सकाळच्या सत्रात किंवा दुपारच्या सत्रात देखील चर्चा करत होतो की या संपूर्ण स्पर्धेच्या प्रवासात कोणी इम्प्रेस केलंय कोणी प्रभावित करणारी कामगिरी केली आहे तर ते म्हणजे राहुल नावाच्या प्रत्येक खेळाडूने आणि अगदी मैदानावर देखील आता तेच बघायला मिळत आहे यस सही, सही बात कही है आपने राहुल नाम के बहुत खिलाडियों ने प्रभावित किया है सन्माननीय आमदार राहुल ढिकले जी के मार्गदर्शन में आयोजित होने वाले इस आमदार चषक में बॉल आई क्या आवडेल की राहुल आदरणीय नाशिक पूर्व विधानसभा परिक्षेत्राचे लाडके दमदार कार्यकुशल कार्यक्षम आमदार ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन हजार चोवीस आमदार चषकाचं आयोजन केलं जात आहे राहुल डिकले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि मला थोडस सा वेगळं सांगायला आवडेल की राहुल डिकले साहेबांचं नाव आहे आणि राहुल या शब्दाचा अर्थ जर आपण बघत असाल राहुल म्हणजे कुशल व्यक्ती आणि सर्व काही करण्यास सक्षम असणारं व्यक्तिमत्व सोबतच कुठल्याही दुःखाचा पराभव करू शकणारा एक तगड व्यक्तिमत्व म्हणून देखील राहुल नाव या राहुल नावाचा अर्थ होतो मुन्नाजी और उसका प्रत्यय मी यापर है क्या बाद निश्चितच आपण सर्व साक्षीदार आहोत की राहुल नावाचा कारनामा किंवा राहुल नावाचा दबदबा अगदी मैदानात आणि मैदानाच्या बाहेर देखील बघायला मिळतोय समीकरण सत्तावीस चेंडू चोवीस धावा एक चौकार सिक्स जो आया उसे छत्रपती वॉरियर्स के लिए इस मुकाबले को अंडर कंट्रोल करने में बळी सहायता हुई है निश्चितच सामन्याला आपल्या नियंत्रणामध्ये आणण्यासाठी हे दोन स्ट्रोक महत्वपूर्ण ठरले आणि जे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय राहुल पवार असतील किंवा सागर बोडके हे दोन्ही स्टार ऑलराऊंडर आहेत मदे फार है। मदे कोटी या दोन्ही खेळाडूंमध्ये फार क्षमता आहे तुमच्या भाषेमध्ये उच्च कोटीची क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे ती क्षमता मैदानावर उपस्थितांसमोर प्रदर्शित करत असताना एक दर्जेदार क्रिकेट स्टँडर्ड ऑफ क्रिकेट आपल्याला मैदानात बघायला मिळत आहे अरे खास बात ये हे बी को मिली की सागर और राहुलने ना केवळ बल्ले से बल्कि गेंदबाजी से भी प्रभावित किया केंदीपजी या दोघांचा फार मोठा वाटा राहिला आहे छत्रपती ओझर संघाच्या यशामध्ये चलिए दौलत कुड़ी तैयार है अपने ओवर की अगली गेंद लेकर सामने होंगे एक बार फिर राहुल पहले चौका और फिर सिक्स पिछली दो गेंदों पर आए हैं आज सुबह से जिस प्रकार की गेंदबाजी की है दौलत ने उसे देखते हुए मुझे लगता है पहली बार अपनी दिशा से अपनी लाइन तो और लेंथ से दोनों गेंदे पैरों की तरफ की गई थी यारकर करने के प्रयास में ओ फुल टॉस इस बार गेंद को खेल दिया मिड विकेट और उसको अलग के बीच से फील्डर वहां लगाए गए हैं दूसरा रन पूरा कर रहे हैं राहुल रन संख्या बढ़ती भी पहुंच गई है बीस रनों पर अब आप... बाईस रनों की आवश्यकता है जीत के लिए छब्बीस गेंदे अभी बाकी हैं यह सभी चेंडू बावीस धावान की आवश्यकता मित्रों आमदार चषक दोन हजार चौबीस पर्व पहले यह स्पर्धे आज का चौथा दिवस और एक बिग हिट और एक बिग हिट वन बाउंस ओवर दी रोप और ये चार रन और आसान कर दिया अठारह रनों की आवश्यकता है पच्चीस गेंदों से अब दूसरा ही ओवर चल रहा है और रन संख्या ओ इस बार अच्छा कम बैक इच्छा इस बार अच्छा कम बैक डॉट बॉल के साथ ओवर समाप्त किया दौलत ने इस डॉट बॉल सोबत षटक इत है दोन षटक समाप्ति होते दोन षटक समाप्ति नंतर दोन षटकांच्या समाप्तीनंतर छत्रपती वॉरियर्स ओझर संघ जाऊन पोहचेल चोवीस धावांवर आणि शेवटच्या आणखी अठरा धावांची आवश्यकता असेल चोवीस चेंडू अठरा धावा थोडस सोपं आव्हान दिसतंय मुन्नाजी बहुत आसान कर दिया इन दोनों बल्लेबाजों की बल्लेबाजीने खास राहुल ने बहुत अभी तक शानदार बल्लेबाजी का नमूना पेश किया है छत्रपति वॉरियर्स के लिए देखते हैं नए ओवर में एक बार फिर महराज सैयद के हाथों में गेंद सौंपी गई है पहला ओवर बहुत अच्छा ओवर किया गया था महराज द्वारा छह रन दिए थे मात्र अपने पहले ओवर में महराज सैयद ने महराज की गेंद सूझबूझ भरी बल्लेबाजी पुश करो खुश रहो संदीप सर बोडा यस yes, साधिक सरांच्या भाषेमध्ये सीधी बॅट नो बकवास अगदी या पद्धतीने सर बॅटने चेंडूला पुश केलय अगदी कार्पेटच्या मदतीने चेंडू ट्रॅवल होत असताना सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना सिंगल पूर्ण केली जाते हे सागर बोडके यांच्या खेळूच कौतुक असेल की ते मॅचला कॅरी करतात मॅच घेऊन खेळत असतात कॅल्क्युलेशन करून क्रिकेट खेळत असतात हे महत्वाचं ललित भाऊ लिली निलेश जी बोरसे आगमन हुआ है वेलकम हार्दिक स्वागत आमदार चषक में या शानदार सोहळ्याचं नाशिक पूर्व विधानसभा परिक्षेत्रामध्ये अगदी नाशिक शहरामध्ये अत्यंत मानाची सन्मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ही एक भव्य दिव्य स्पर्धा आपण बघतोय या स्पर्धेचा आजचा हा चौथा दिवस आदरणीय आमदार साहेब राहुलजी ढिकले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार चषकाचं आयोजन केलं गेलं आणि हे आयोजन यशस्वी करण्यासाठी यशस्वी आयोजन करण्यासाठी ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली अगदी आपल्या कौटुंबिक सोहळा असल्याप्रमाणे ज्यांनी फाईट केली अगदी मैदानात मैदानाच्या बाहेर ते आमच्या आयोजन समितीचे सर्व सन्मानिय लॉफ्ट केलाय लॉफ केलाय हवाई के फायर करण्याचा प्रयत्न फटका फसलाय आहे तर आमच्या आयोजन समितीचे सन्मानिय अमरजी बोरसे साहेब श्यामजी महाजन संतोषजी आवारे किशोरजी पटेल अक्षयजी दोंदे अनिलजी गायकवाड ललितजी बोडके अजयजी दोंदे शुभमजी पाटील अशोकजी जौगाले सचिनजी घुले या सर्वच आमच्या आयोजन समितीच्या आणि संपूर्ण टीमचं देखील फार कौतुक का असेल मुन्नाजी स्पर्धा आयोजित करणं आणि स्पर्धा यशस्वी करून दाखवणं निश्चितच एक महत्वा, महत्वाचं आणि अवघड कार्य असतं मात्र हे अवघड कार्य हे अवघड शिवधनुष्य अगदी आयोजन समितीने अगदी सहजपणे पेललंय आणि यशस्वी करून दाखवलंय यस बधाई के हकदार है सराना के हकदार है तारीफ के काबिल है सभी लोग जिन्होंने तन मन धन से इस इवेंट को यहां तक पहुंचाया है बीस गेंदे बाकी हैं सोलह रनों की आवश्यकता है सिद्धार्थ गांगुरडे सिद्धार्थ गांगुरडे आए हैं नए बल्लेबाज अब बल्लेबाजी करने के लिए सागर बोलके की जगह जगह दोनों हैंड बल्लेबाज अभी छत्रपति वॉरियर्स के मैदान में हैं वाह वाह सेंसिबल क्रिकेट सिद्धार्थ गांगोडे करना। मुन्ना जी अवगढ़ परिस्थिति है टीम एवेंजर्स संघा सा पटल जी रात्र दिवा बदलते एक और चीज पे आपका ध्यान आकर्षित करना चाहूंगा इस ओवर में मेराज सैयद ने फिर एक बार देखिए आखिरी गेंद लेकर आए हैं और तीन रन खर्च किए थे 5 गेंदों में मेराज सैयद ने एक बार फिर किफायती गेंदबाजी मेराज की तरफ से देखने को मिली है एफर्ट्स लावत असताना प्रचंड मेहनत घेत असताना मात्र त्यांच्या सहकार्यांकडन सहकारी गोलंदाजांकडन तितकासा सहकार्य सोबत त्यांना मिळाली नाही त्यामुळे निश्चितच टीम एवेंजर संघाची ही अवस्था झालेली दिसते देखिए आज के टेनिस क्रिकेट के हिसाब से वो पावर प्ले में भी गेंदबाजी करते हैं मैं आपको याद दिलाना चाहता हूं संदीप जी पिछले मैच में मॅच मी सैयद सैयदने दो ओवर में आठ रन दिए थे और इस मुकाबले में भी अभी तक दो में आठ दस रन दिए हैं अप्रतिम इकोनॉमिकल इकॉनॉमिकल गोलंदाजी चांगली गोलंदाजी षटकाची समाप्ती होते आता जर धाव संख्या आपण बघत असाल तीन षटकांच्या समाप्तीनंतर दोन गडी बाद अठ्ठावीस आणि शेवटच्या तीन षटकांमध्ये अठरा चेंडूमध्ये आणखी चौदा धावांची आवश्यकता असेल अठरा चेंडू चौदा धावा किरण आय है इधर गेंदबाजी लिए चौथे ओवर में अ सामने होंगे राहुल पवार इन क्या शानदार बैटिंग की है इस इनिंग में राहुल पवार ने अच्छा स्ट्रोक अच्छा स्ट्रोक एक बार फिर वारिश मिडॉन की तरफ खेलते हुए एक रन बनाया गया राहुल द्वारा रन संख्या बढ़कर पहुंची है उनतीस रनों पर ग्यारह गेंदों में संदीप जी चौबीस रन बनाकर खेल रहे राहुल टोटल स्कोर है उनतीस रन और इन 29 रनों में चौबीस रन राहुल द्वारा बनाए गए हैं शानदार बल्लेबाजी ओ इस बार सिद्धार्थ गांगुड़े पंजों के बल उछलते हुए गेंद को पंच करना चाहते थे ऑफ साइड में शॉट मिड विकेट के रूप में असलम खान को लगाया गया है फिलहाल सिद्धार्थ के लिए किरण की गेंद लॉफ किया गेंद को उछाला है डीप मिड विकेट गए और और ये 6 रन शॉट फ्रॉम सिद्धार्थ पैतीस रन बन गए हैं 7 रन की आवश्यकता है इस सिद्धार्थ गांगोडेचा बॅटमधला हा पॉवरफुल स्ट्रोक येतोय शटकारा झाडी मला आठवतंय मागच्या सीजन मध्ये नाशिक शहरातील सर्वात मोठ्या रकमेची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मुख्यमंत्री चषक तब्बल तीन लाख रुपये रकमेची पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असलेली स्पर्धा आयोजित केली गेली होती आणि त्या स्पर्धेमध्ये काय जबरदस्त प्रदर्शन राहिलं होतं सिद्धार्थ गांगुटेकंड अगदी वन मॅन आर्मी एक जबरदस्त फाईट जबरदस्त टॅलेंट जबरदस्त खेळ त्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघितला होता सिद्धार्थ गांगुटेकंड अगदी त्याच धर्तीची फटकेबाजी आज देखील या आमदार चषकामध्ये आपल्याला बघायला मिळते सिद्धार्थ कंड बैठक फटका अड़वा बाटना खेलने का प्रयत्न होता टप्पा चेंडू अनपेक्षित पड़िया निकेट बाजूर वग करना पद्धति ने चेंडू का निर्धाव चेंडू षटकार तो मात्र दोन चेंडू निर्धाव है अगली गेंद लेकर किरण फिर एक बार डीप मिड विकेट की तरफ खेला गया एक बार फिर स्ट्रोक जब तक की गेंद फील्ड होकर आती एक रन कंप्लीट किया गया सिद्धार्थ द्वारा 36 रन बन गए हैं छह रनों की अभी और आवश्यकता है जीत के लिए ओवर यहां पर पूरा हो जाएगा चार ओवर का खेल पूरा हो गया चार ओवर की समाप्ति के बाद स्कोर है छत्तीस रन आने वाली बारह से छह रनों की आवश्यकता है, सेल। सामना एक हो है मुन्ना जी। ये कारण की टीम संघा खराब बैटिंग खराब गोलंदाजी यस अगर बीच का एक मैच आप छोड़ दे जो आरसीसी के खिलाफ खेला गया था उस मैच को अगर छोड़ दे तो कुछ खास बल्लेबाजी या प्रभावित करने वाली गेंदबाजी देखने को नहीं मिली है एवेंजर्स की ओर से खैर रिचर्ड आए हैं गेंदबाजी करने के लिए पहली गेंद बहुत शॉर्ट गेंद अजीब अंदाज में खेला गेंद को सिद्धार्थ सिद्धार्थ ने शायद इस गेंद को छोड़ देते तो शायद फायदे में रह सकते थे क्योंकि बहुत ज्यादा शॉर्ट गेंद थी सर की ऊंचाई से भी ज्यादा हाइट थी इस गेंद को इस बार उछाल कर खेल दिया गेंद को लॉन्गअप पर खड़े खिलाड़ी किरण के हाथों में गेंद वापस जाणा होगा सिद्धार्थ को सिद्धार्थ गंगोडे बाद झालेत मुद्दा जी सामना अजून संपलेला नाहीये क्रिकेटला अनिश्चितताचा खेळ म्हटला जातो अनिश्चितताचा एवंच्या संघ प्रयत्न करत असेल की या सामन्यामध्ये कमबॅक करावं कारण पुढच्या दहा चेंडू मध्ये आणखी सहा धावांची आवश्यकता असेल मात्र आघाडीचे काही फलंदाज बाद झालेत तर टीम छत्रपती ओझर संघाचे उसका अनुभव छत्रपति इलेवन को होगा क्योंकि पिछला जो मैच उनका खेला गया था डोमिनेटर्स के खिलाफ संदीप जी अठारह गेंदों में चौबीस रन बनाने थे और वो मुकाबला नौ रन से हारी थी छत्रपति इलेवन इस बात को भी ख्याल में रखना होगा जो कुछ करना है वो पहले करना होगा गलती को दोहराना नहीं होगा काकड़ आए हैं नए बैट्समैन अविनाश काकड़ सिद्धार्थ गांगुरडे की जगह पर अब रिचर्ड ने सफलता दिलाई है अपनी टीम को रवि मुदलियार और अभी रिचर्ड ओ गुड शॉट गुड शॉट और बहुत अच्छा कैच मिड विकेट के खिलाड़ी द्वारा अभी आए और अभी गए अभी आए अभी गए अभी आए अभी गए तीन गेंद निर्धाव और दो विकटे भी रिचर्ड के नाम हैट्रिक चांस भी होगा अब किरण यादव आए हैं नए बैट्समैन पहले मैच में बहुत शानदार बैटिंग की थी किरण ने और वो साझेदारी जो सागर के साथ उनकी हुई थी ओ माय गुडनेस पहली हैट्रिक आमदार चषक में पहली हैट्रिक रिचर्ड के नाम टीम एवेंजर के कैप्टन रवि मुदलियार आमदार चषक में हैट्रिक लेने वाले पहले गेंदबाज बने हैं जितने लोग मैदान में उपस्थित हैं अगर आपको किरण की गेंदबाजी सॉरी रिचर्ड की गेंदबाजी अगर पसंद आई हो तो मैं समझता हूं पहली हैट्रिक के लिए तालियां हो जाएं। पहली हैट्रिक आमदार की लेने में सफल हुए हैं रवि मुदलियार और, और फेस करने वाले हैं रवि नलावड़े रवि टू रवि स्कूप किया स्कूप किया नो मैं गेंद जा रही है बॉन्ड्री लाइन की ओर रोकी गई है बहुत अच्छी फील्डिंग बहुत अच्छी फील्डिंग क्या शानदार फील्डिंग करके दिखाए हैं मोरे जी ने सुधाकर जी मोरे टीम ऑनर भी हैं बहुत अच्छे खिलाड़ी भी हैं बहुत लंबा बहुत लंबी दौड़ लगाई दो रन बचाए अपनी टीम के लिए चार रनों की अभी और आवश्यकता है जीत के लिए अगली गेंद इस बार उछाल कर खेला गेंद को मिड विकेट की तरफ एक हाथ से रोकने का प्रयास फील्डिंग अ बैकअप अब अंतिम ओवर में दो रनों की आवश्यकता होगी छत्रपति वॉरियर्स को छह गेंदे दो रन सहा चेंडू मुन्ना जी या संपूर्ण स्पर्धे में आज खेला टीम एवेंजर्स फक्त एक मात्र गोष्ट चांगली है तीजे रवि मुदलियार रिचर्ड ऐसी विकेट शानदार गेंदबाजी शानदार गेंदबाजी देखिए आमदार चषक में सोलह टीमें खेली है सोलह टीमों में न जाने कितने गेंदबाजों ने गेंदबाजी की है उसमें एकमात्र गेंदबाज एकमात्र गेंदबाज रिचर्ड हैट्रिक लेने में सफल हुए हैं दो रनों की आवश्यकता है लास्ट ओवर में संतोष आवारे जी निरीक्षण कर रहे हैं सब तरफ घूमकर अपनी नजरे अपनी पैनी नजरे घुमा रहे हैं सब तरफ कहीं किसी चीज की कमी तो नहीं रह गई हो देख रहे हैं निरीक्षण कर रहे हैं हर हर मेंबर ने आयोजन कमेटी के हर मेंबर ने अपनी जिम्मेदारी को बखूबी निभाया है ट्रैक पर किरण आ लेफ्ट के लाए लॉफ्ट के लाए रवि देखिए बयालीस रन बनाने हैं संदीप जी लास्ट ओवर तक मैच गया है ये मैच में अगर पत्पन से साठ रन फिर आप बात वही करेंगे जर तर फार महत्वाचं असेल ज्या वेळेस तुम्हाला संधी मिळते त्यावेळेस संधीच तुम्ही सोनं करायला हवं मात्र उशीर झाल्यानंतर ती वेळ निघून गेल्यावर नंतर त्यावर चर्चा करण निश्चितच यस जी आणखी एक ओ इथे विनिंग स्ट्रोक विनिंग स्ट्रोक रवी न लावडे बॅट एट मध्ये पोहोचणारे आठही संघ निश्चित झालेत आठही संघांचं कौतुक असेल मात्र आजची शेवटची लढत जर आपण बघत असाल मित्रांनो टीम एव्हेंजर संघानं जबरदस्त फाईट केली विशेष कौतुक का असेल ते संघमालक खेळाडू सुधाकर सरांचं बॅटिंग करत असताना किंवा क्षेत्ररक्षण करत असताना जबरदस्त एफर्ट्स बघायला मिळाले मात्र निश्चितच निराश असतील आपल्या संघावर आपल्या खेळाडूंच्या प्रदर्शनावर तर मित्रांनो आता उद्या जे सुपर एटचे सामने निश्चित केले जातील मॅचेस कशा पद्धतीने खेळल्या जातील ज्या सुपर एटच्या मॅचेसचे लॉर्ड्स इथे के निश्चित केले जात आहे सुपर मध्ये पोहोचणारे संघ अगदी पहिल्याच्या दिवसामध्ये दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवसामध्ये जे आघाडीचे दोन संघ सुपर मध्ये पोहोचले त्यांच्या मॅचेसचे शेड्यूल निश्चित केले जात आहे